तुमच्या आता म्हशी किती? आता जवळजवळ 22 म्हशी केलं. 22 म्हशी सगळ्या? सगळ्या. बरं, जास्त वयाचं नाही? नाही, जास्त वयाचं ठेवत नाही. लगेच लगेच मध्यासाठी दुधसाठी, कारण की आपलं उघडांचा व्यवसाय आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला दुधाच्या म्हशी सकाळी 75, संध्याकाळी 75 देतात. उकड्याला 70 रुपये लिटर आहे. नाही, पहिले ट्रायल म्हणून आपण काय फरक पडतो. मला तेच विचारायचं होत, तिकडच्या मशीन काळ्या कुळकुळीत दिसत आहे. तिकडच्या मशीन आहेत ना, एकदम काळ्या कुळकुळीत दिसतात. चालू करून केलं होतं तुम्ही? चालू म्हणजे फक्त आपण स्टेट करायला ट्रायल साठी फक्त 8 दिवस प्रयोग पाहिला आपण. बरोबर. फूल फॅट वाढासाठी वापरलं. बर. आणि परत एसएमएस कमी लागायचं आपल्या दुधाला. एसएमएस तेव्हा 7-7.5 एसएमएस लागायचा. आता 9 एसएमएस लागतो. त्याला सॉलिड नॉट फॅट असं म्हणतात. एसएनएफ म्हणजे एसएनएफ जो आहे तो तुमचा पहिला 7.5 लागायचा. पहिले 7.5 आता 9 लागतो. 9 लागतो. तुम्हाला माहिती आहे का, सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट नसलेलं सॉलिड घट्ट पदार्थ वाढला. पनीर वाढतं. पनीर वाढतं. खवा वाढतो. खवा वाढतो. सगळे पदार्थ वाढतात. आणि जर फॅट वाढलं तर तूप वाढत. तूप वाढतं. हे शेतकऱ्यांना माहिती नाही अजून. हा, बरोबर आहे की नाही? मग आम्ही कस्टमर कडून नंबर घेतला या भावाचा. अच्छा. हा भाव, तुम्हाला पावड्यापेक्षा कस गा सोयीस्कर पडेल म्हणे. बर बर. कारण की पावडा येतो 35 किलोमीटर. अरे बापरे, तिथून आणायला जायचं तुम्ही? हा, तिथून आणायला जायचं. 35-70 किलोमीटर व्हायचं. आपल्याला मग कस गाव सोयीस्कर पडते. 15 किलोमीटर म्हणजे आणायला आणायला मोटरसायकल. 150 रुपये खर्च होता. वेळेचा किती? 3 मशीन चालते. 3 मशीन. मग काय अनुभव आला तुम्हाला पहिल्या दिवशी? 8 दिवस पहिल्या दिवशी म्हणजे असा अनुभव आला तो, 3 मशीन 4 लिटर दूध देत होती. ते 5-5 द्यायला लागले. किती दिवसांनी फरक तुम्हाला जाणवला? साधारण तरी जवळजवळ 8 दिवसामध्ये लगेच आपल्याला फरक झाला. एक मशीन मागे तरी 2 लिटरचा फरक वाटतंय फुल दुधाच्या मशीनला. आता ती मशीन आता चालू झाली, किती 5-5 दिली, आता 7-7 देते. आत्ता आली. 2-2 लिटर वाढ. 2-2 लिटर वाढला. $140 वाढले. हा, अच्छा. मग इतके 150 रुपये लावला. पोटी पा. हा हा, खवा उचलल्यासारखा उचलत होता. एवढं चिकन शेण पुरीपासून येते ना? हा, पुरीपासून. पहिल्यापासूनच? नाही, पहिल्यापासून वाद केलं तरी बसवले. गर्भवती महिला आता लागलेली आहे. तिचा गर्भ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित राहतो बाबा. आणि म्हणजे पुढची रिपीट होत नाही. हा, रिपीट होत नाही. म्हणजे गर्भधारण योग्य होत. हा, योग्य होते. सारा वगैरे जास्त काय होत पहिलं? पहिले व्हायचं. मग ते गर्भणी असं पुरं किती माग तुमचं म्हणजे एकदम असं नॅचरल वाटतं सगळं ना? थोडक्यात गर्भधारणाचा प्रॉब्लेम यायचा. हा, पूर्वी काय होतं 4 महिन्यापूर्वीचं? तसं आपलं ट्रीटमेंट करायचं ना मशी. आता अशी तपाला झाली. हा, सले वगैरे लावा लागेल. बर. ते तसं नाही राहिलं. मग आता काही 4 महिने डॉक्टर नाही राहिले. अजिबात नाही. अजिबात नाही. मशी झाल्या तरी डॉक्टर नाही. एवढ्या मशीन मध्ये एकही डॉक्टर नाही. 4 महिन्यापासून नाही. सरासरी आता म्हशी जणली. हा, तर जवळजवळ तिची 3-4 दिवस ट्रीटमेंट चालायची. बर. 3-4 दिवस ट्रीटमेंट झाली. किती खर्च आहे सरासरी? सरासरी तर एक टाइमला कधी आला तर ते टेम्परेचर असायचं भारी. पॉवर जे वापरायचा तो कमी पॉवर जे वापरायचा तर सरासरी तरी 1000 बरोबर
4-5 हजार रुपये घेऊन जा, 4-5 हजार रुपये प्रत्येक मशीन असेल ठरलेलं आहे, ठरलेलं आहे जमली म्हणजे 4-5 हजार बापरे. किती जमल्या 4 महिन्यामध्ये? जवळ म्हणजे 7-8 मशीन आले होते ना, 8-1 मशीन आले होते. 40 हजार रुपये तेच वाचली. हा म्हणजे डॉक्टर बोलवायचं नाही, डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी, नॉर्मल सगळ्या गोष्टी. आणि बच्चा घी 2 जण उरून बी वळायचे मधून बच्चा ताकदफुल ताकदफुल एकदम एकदम. अरे बापरे, म्हणजे बछडे पण चांगले झाले. बछडे तूप दिल्यानंतर तरी 2-1 महिन्याखाली असते. 8 महिन्यापर्यंत दूध चालू कंटिन्यू चालू असत. म्हणजे तो जो उतार होतो तो उतार होत नाही, टिकून राहतो दूध. हा टिकून राहत. आणि म्हणजे उतार बी किती झाला, 1/2-1 लिटरचा फरक पडतो. जास्त नाही जास्त किती फरक पडायचे? पूर्वी तरी म्हणजे आता ती आपण 2 लिटर काढतोय, 1 लिटर द्यायची, ते निम्म्यावर यायची, निम्मीच्यावर यायची. 4 असं 2 वर यायची, 2 वर यायची. हे म्हैस मागच्या बैला आपण 5-5 लिटर काढलं होतं. बर, 10 लिटर काढलं होतं तुझं. बर, ह्या टायमाला डायरेक्ट ती 1 टाइम 4 लिटर दूध देते. 8 लिटर दूध देते. 3 लिटर हा बाप, 16 लिटर दूध देते. 16 लिटर बोलवायचं. मी त्या दिवशी बोललो भावाला, तब्येतीमध्ये अशक्तपणा नाही, आजारी पडत नाही जनावर, थोडासा सुमसाम राहत नाही, काही नाही. आणि माझावर व्यवस्थित माझावर येतात. सुमसाम म्हणजे असं गणगण नाही काही? हा गणगण नाही, म्हणजे असं शहरा फ्रेश असतो वास. शहरा कशी म्हटलं तुम्हाला, ते एकदम फ्रेश बघतो. नस बघा ती सर खाली, ते हा चुळ बघा, चुळ दुधाची, दुधाची नाही ती. हा तेच तीच 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 हा आहे ना, काय खतरनाक फुगलेली पा. का नाही देणार ती 8 लिटर दूध? म्हणजे नुसतं शरीर नाही आहे तर प्रोडक्शन मशीन पण आहे तिचं, बरोबर आहे ना. हे मशीन 3-4 वर्षानंतर काढून जात. 3-4 वर्षानंतर बाकीच्या आपल्याला कसं दूधचे आता लागते दूध, ते 2-4 महिन्याची लावून विकून टाकायची, दुधाची मेस टाकून घ्यायची, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही विकता आता, आणि पूर्वी विकत होते 4 महिन्यापूर्वी, आणि आता विकता अजून किती सगळे आपण एकदा केलं नाही, कमी पडलं नाही, विकायचा धंदा येऊन पडला. आता समजीला 10 म्हशी झालेला आहे तर दुसऱ्या लगेच 10 म्हशी पुढच्या टप्प्याला ठेवा लागतात. किती मोठा फायदा आहे तुम्ही विचार करा ना. तुम्ही विकणार जी म्हैस आहे ती म्हैस कितीला विकणार? समजा जनरली मागचे अनुभव सांगा, एखादी म्हैस विकली ती कितीला विकायची? ती 60-65-70 पर्यंत. आणि आणायची ती केवढ्याला आणायची? 80-90-1 पर्यंत. म्हणजे किती? 25,000 रुपयाचा गाळा आहे. 25,000 रुपये म्हणजे प्रत्येक खरेदीला तुम्हाला 25,000 रुपयाचा तोटा आहे. तोटा आहे ना. आज तो तुमचा 4 महिन्यामध्ये काय झाला मग? हे तर कळत नाही म्हणलं मग. बारकाव्याने जर प्रत्येक गोष्टी आपण अभ्यास करून घेतला तर आपण जे नुकसान करतो ते आपलं होत नाही. आणि 4 महिन्यामध्ये तुमची एकही म्हैस, समजा उदाहरणार्थ हे नसतं, तर 4 महिन्यामध्ये किती म्हैस विकली असतं तुम्ही? किती आणले असतं? 1-2 तर काढावं लागलं. किमान 2-3 टाकलेलं असतं. 3 मध्ये 15,000 धरले तरी 15 किती झाले? 45. नाही आधारला आता काढा हिशोब. आता आपण एक एक हिशोब करू बघा. पहिला तुमचं दूध वाढलं, किती दूध वाढलं, किती होतं, किती वाढलं टोटल सगळ्यांचं मिळून? तरी एक म्हशीच आपण 2 लिटर दूध धरलं सरासरी धरा, तरी पण एक टोटल मध्ये आकडा तुमच्या असं असेल ना. पहिले आम्ही तुम्ही किती रेट देत होतो, एक तुमचा किती होता उकडा आणि आता किती उकडा 4 महिन्याचा? 4 महिने म्हणजे आपण तरी सरासरी म्हणजे दूध आज मध्ये कुठं देत नाही उकडा राहिला. म्हणजे गाय बदल म्हणजे म्हैस बदलली नाही तरी पण काही कमी झालंच नाही. काही कमी म्हणजे आपण वाढवून घ्यायचो ना म्हशी. हा हा वाढून बंद झालं सगळं. हा ते बंद झालं ना. म्हणजे टिकून आहे सगळं प्रॉफिट आहे मोठा. हा म्हणजे ते 45,000 वाढले. 45, बरोबर आहे. 15 धरले आपण, 15 एका मशी मागं, एका मशी मागं तर 45, तसे 50,000 झाले ते. त्याच्यानंतर अजून तुमचं दवाखाना किती? 4 मशी झाल्या तुमच्या, ते 45, 1 लाख रुपये ते झाले. त्याच्यानंतर तुमचं तुम्ही 1-1-2 लिटर दूध वाढलं म्हटलं, 1-1-2 लिटर दूध. हा ती 40-40 लिटर दूध वाढलं म्हणजे साधारणतः 7-4-28 2-3 हजार रुपये 2-3 हजार रुपये ते 4-3-12 हजार ते वाढले. मग सगळा हिशोब काढला तर 1.25 लाखाच्या आसपास गेलाय तुमचं. मिलच्या जर किती लाखाचं विकला खाल्लं तुम्ही 4 महिन्यात? सरासरी आपण 35 आणि 3-4-12 10,000 रुपये सरासरी एका महिन्याला. साधारणतः बघा 3.5 हजार ना, 10,000 रुपये
शोधून 32,000 रुपये गुणिले किती आठवडे, 4 आठवडे, मग 13,000 चं मी त्याला चाललं आणि तुम्ही 2,25,000 रुपये प्रॉफिट मध्ये आणून मशी एकदम काही नवीन वाढत असेल ना तर आम्हाला पण द्या शेजारी पाजारी. मग शेता तो 1 लिटर घेऊन जातो, तो पुढच्या पहिले कधी आला तर 2 लिटर दे आता असं म्हणाला. हा बॉसन द्या आता, समजून आता पुई पाहुणे आले, 2 जण आले बॉसंतीसाठी आपल्याकडे जास्त दूध गेलाय. मग पूर्वी कसं होतं ना, आता त्याच्यामध्ये फरक पडला. फरक पडला पूर्वी कुठे घेतो तरी समजा ठीक आहे, आता आपल्याकडे पाहिजे. हा असे ग्राहक वाढले का, वाढले दूध पाहिजे असं आहे ना, भरपूर यंदा असे 2-2 किलोमीटर दूध गेलाय ना. आणि म्हशी समाधानी पाहते इकडं बघा माझं. हा आरामशीर कार्यक्रम चालू आहे तिकडची बघा म्हणजे माझं शूटिंग का बघून घेऊन राहिली वर बांधते बघा वर फेसबुक फेसबुक हे कर तू डाउनलोड कर म्हणजे थोडक्यात एक तुम्ही बघा तसे जरी समोर बघा ना समोरच्या मशीद आहे काय मुवमेंट काही बघा समोरच्या मशीद चेहरा बघा तिथे समोरच्या मशीद चेहरा चेहरा बघा असतो तू म्हणजे सुकलेला हे बघा समोर तिथे तिथे तोल करून म्हणजे हा जो बदल आहे हा बदल खरोखर आपण आता इथे समोर बघा म्हणजे भुरकडपणा दिसतो कातडीवरती ते म्हणजे लगेच जाणवतं लगेच यांचे चेहऱ्यावरती समाधान दिसतं लगेच सांग बघ शेवटची बघ मस्त. म्हणजे हे सर ज्या दिवशी शेतकऱ्याला कळायला लागेल ना जनावरांच्या म्हणजे भावना आहे त्याच्यावेळेस कळायला लागतील ना. आपण म्हणतो म्हैस तर आहे अरे पण म्हशी जरी असल्या ते पण जीव आहे ना. पाण्यातून मगरी कशा डोळ्याबाहेर काढता त्या बोवले पेटाला बोवले का पाण्यातून मगरी कशा डोळे बाहेर काढतात बघा कसे यांचे डोळे चमचम चमचम करतात करता का नाही यांचे डोळे असे विस पारलेले तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करा आणि तुम्ही त्यांचे डोळे बघा त्यांचे डोळे असे अर्धे झाकलेले म्हणजे एकंदरीत तुमच्या आरोग्यावर फार चांगला परिणाम आहे. किती वर्षाचा आहे इकडे इकडे जशी असते ना 2.5 वर्षाचा अजून दात केले त्यांनी दुधाची दात येते ते बरं दात अच्छा आपण त्या पैसे जोड घेऊन जायचं त्याला. हा तेव्हा म्हणजे जास्ती हिरडी करायचा तो अच्छा जोश नसायचा जोश नाही असायचा ना थकल्यासारखा थकल्यासारखा म्हणजे 1 किंवा 2 खांडी लायचा तो. बर बर आता सोडला म्हणजे 4-5 लायचे आहे करतो बापरे म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आली ताकद. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्ही जर रेग्युलर चालू ठेवलं नाही तुमचं जे पुढचं ब्रीड येईल ना जे पिल्लू जन्माला येईल ते पण पॉवरफुल जन्माल म्हणजे तुम्ही आता हा अनुभव घ्या आता जेव्हापासून तुम्ही चालू केले 4 महिन्यापासून त्याच्यानंतर तुम्ही काही भरले असेल ना मशीन त्याच्यानंतर ज्या मशीन आहे त्यांचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. पहिला दूध घे ना आता दोन्ही टाइमचं म्हणजे 10 लिटर दूध देते 5-5 लिटर दूध देते पहिला रू आता चालली ती दुराडीच पण झाली असतील हिला कधी पण चालू आहे ती म्हणजे आपण तसं 3 महिने चालू केला 3 महिने झाले गाभार असताना चालू करून दिलं होतं. बर 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 महिला दूध अपेक्षा काय तुम्हाला किती निघेल असेल जनरली नसतं मिळत चार्जर तर तरी साधारण 3-3 दिलं असते तिने. बरं आता किती राहिली आता 5-5 दिन राहिली म्हणजे 2 लिटर फायदा झाला 2 लिटर. हे बघा पूर्ण चिकन झाले बघा चिकन झाले अरे खत झाले काय पूर्वी असं व्हायचं का नाही पूर्वी नाही राहायचं ना. आता हे 1 महिन्यापूर्वीचं खत आहे तुमचं पूर्ण 1-1.5 महिने झाला तुम्ही फारतो पूर्णपणे एक जीव झालं पूर्ण झालेलं पूर्वीचा अनुभव कसा पूर्वीचा असं नाही चिकन नाही राहायचं ते मग ऐसा पूर्ण डेपाडेपा राहायचे ते किटाळे तुम्हाला आता ती जुनी अभय अभय असे बाबा हे बघा असे तयार व्हायचे असे तयार व्हायचे आणि आता तसं नाही होत आता डायरेक्ट पूर्ण असं मुराल सारखं असं तयार होऊच शकत नाही आता. हा नाही होऊ शकतच नाही ना म्हणजे तुमचं अरे गांडूळ खत तयार झालं गांडूळ केली त्या दिवशी बोल भावाला काय मेडिकल आला भावाला बा खत मध्ये फरक होईल बा असं हे जे आहे याला भाव मिळेल का नाही भाव काय मिळेल याला भाव नाही मिळणार याला त्याला भाव मिळेल बरोबर आहे ना
म्हणजे आता तुमचं हे 2-3 रुपयाचं जे खत होतं, 2-3 रुपयाला कोणी विचारित नव्हतं, तरी 4-5 रुपयाला जाईल ना, 4-5-2 रुपयाचे फरक पडेल ना, बरोबर आहे. किलो माग 5 रुपये, 2 रुपयाचा फरक, म्हणजे किती आहे, दिवसाला 12 किलो, जवळजवळ 250 किलो एका दिवसाचं खत, 250 किलो गुणिले 2 रुपये किती झाले, 500 रुपये रोज, महिन्यात किती झाले, 15,000, म्हणजे महिन्याला तुम्हाला किती, 15,000 रुपये एका गाई, एका म्हशीचं शेण किती पडतं साधारणतः दिवसाला, मी केलं कधी कॅल्क्युलेशन, 12-15 किलो राहतं गाईचं, 10-12 किलो राहतं, मग 15 किलो प्रमाणे दररोज 30 रुपये जर धरले तर त्या सगळ्या म्हशींचे किती झाले, 660 रुपये, आणि ते महिन्याचे किती झाले, सावित्री काठावर 20,000 रुपये, म्हणजे महिन्याला 20,000 रुपये तुमचे खतत वाढले. नमस्कार. हो, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. अरुण निंबा पाटील, बडगाव राहणार, माधुदल्ली. अच्छा, आता हे तुमचं भडगावचं आहे परिसर सगळा, हे जिथं आपण आलेलो आहे इथं आजूबाजूला सगळे गोठ्याचे सगळे तबेले, बरोबर, सगळा दूध व्यवसायाचे सगळा, किती तबेले असले ते इकडे जवळजवळ 3-4 आहे, आणि बाकीचे तिकडे अलीकडे म्हणजे 10-12 आहेत. हा, 10-12 आहेत. ओके, म्हणजे सगळे मिळून इथं किती जनावर असतील एक अंदाजे, म्हणजे 3-400 मशीन काही थोड्या गाई, सगळ्या म्हशीचे. अरे वा, 4-5. छान आहे, छान आहे. किती वर्षापासून व्यवसाय हा? जवळजवळ वडिलांपासून तुमचा? हा, आमच्या वडिलांपासून. आता एक दुसरी पिढी झाली, दुसरी पिढी, दुसरी. तुम्ही हा व्यवसाय समजा वडिलोपार्जित करताय, आम्ही मग तुमच्याकडं हा परिसरामध्ये जेवढे समजा गोठेवाले आहेत त्या सगळ्यांचा बी असं जुना असेल ना, जुने म्हणजे एकमेकांचा बघून सुरू केलेला आहे. नवीन शक्यती नाही, आता शिक्षण नाही होत ना, आता नवीन शक्यच नाही. नाही, शक्यच नाही डायरेक्ट. का बरं, एवढा कंटाळा कोण घेईल, एवढा त्रास. अच्छा, त्रास. पैसे देऊन माणसं भेटत नाही. अच्छा, माणसाला. हा, पहिले चाराच असतं, मग भेटत आता चारा माग भेटत. त्याला काही दिवस डायरेक्ट लगेच गिरायक, लगेच मोकळा गोठा टोक्यात टापत नाही. हा, करता असं नाही, करतो ना. हा, ते तर आहे. मग का नाही करत, उद्योग तोच आहे ना, दुसरा बिझनेस म्हणून ऐकला असतं. हा व्यवसाय करताना तुम्ही मिल्क चार्जर वळले कसे, मला ते सांगा. मिल्क चार्जर आपले ते मोबाईलवर नेटवर बघितलं आम्ही, नेटवर बघितलं आम्ही, पहिले पारडत जायचो पारोळे. हा, अच्छा, नेटवर कधी बघितलं तुम्ही ते? आमच्या शालकी बघितलं होतं ते, त्यांनी त्यांच्या गावाला कळायचे गावडीवाले, त्यांनी बघितलं तिथे. अच्छा, मग ते म्हणजे पाहुणे म्हणे असं असं शिवणे. बर बर बर, मग आम्ही पहिले पारोळ्यात आणायचे, पारोळ्यामधून. हा, किती दिवस झाले त्या पहिल्यांदा असं, म्हणजे पहिली बादली किती महिन्यापूर्वी बहुकडे तरी पहिली बादली पाळत होती तुम्ही तेव्हा ती त्या सुट्टा पुढे आणा, त्याच्याकडे बादली नाही शिल्लक. तरी किती दिवस जातील आणले? तर जवळ 4-1 महिने झाले असते. अच्छा, 4 महिन्यामधून वापर, 4 महिन्यापासून. बरं, पहिल्यांदा किती मशीन वापरली? पहिल्यांदा 2-3 मशीन ट्रायल मारलं होतं. बरं, कुठल्या कुठल्या मशीन त्या? तिकडच्या मशीन काळ्या कुळकुळ दिसत आहे, तिकडच्या मशीन आहेत ना, एकदम काळ्या कुळकुळ दिसतात. चालू करून केलं होतं तुम्ही? तिकडे चालू केलं होतं. तिकडे उभं राहिलं होतं ना, मला माहिती नाही कुठं यूज केलंय ते. तुम्ही काय पाहिलं होतं, काय पाहून वापरलं सुरुवातीला? आपण फॅट वाढासाठी वापरलं. बर, आणि परत SMS कमी लागायचं आपल्या दुधात. बर, SMS तेव्हा 7-7.5 SMS लागायचा, आता 9 SMS लागतो. अच्छा, त्याला सॉलिड नॉट फॅट असं म्हणतात, SNF. म्हणजे SNF जो आहे तो तुमचा पहिला 7.5 लागायचा, आता 9 लागतो. 9 लागचा लागतो. तुम्हाला माहिती आहे का सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट नसलेलं सॉलिड, घट्ट पदार्थ वाढला, पनीर वाढतं, पनीर वाढत, खवा वाढतो, खवा वाढतो, सगळे पदार्थ वाढतात. आणि जर फॅट वाढलं तर तूप वाढतं, तूप वाढतं. हे शेतकऱ्यांना माहिती नाही अजून, बरोबर आहे की नाही? ते चेक करण्यासाठी सुरुवात केली. सुरुवात केली, किती ग्रॅम दिलं तुम्ही सुरुवातीला? 100-100 ग्रॅम दिलं होतं ना पहिल्यांदा.
100 100 मेडिकलकडून माहिती घेतली ती. तो म्हणे एक दोन मशीन ट्रायल करून बघा म्हणे, तुम्हाला वाटल्याचं फरक बघा, नेगेटिव्ह वाटलं तर मग मेडिकलवाले कुठले पाडवायचे. बर, शिवाजी पुतळ्यापाशी त्यांनी तुम्हाला दिलं का? आम्ही पहिले मोबाईल बघितलं होतं. बर, मग तपास केला इथे बाळगावमध्ये कुठेच भेटायचं नाही. बर, मामाला पाहिजे निकस गाव कुठे वास. बर बर, मग आम्ही कस्टमर कडून नंबर घेतला या भावाचा. अच्छा, हा भावा तुम्हाला पारोड्यापेक्षा कसं गाव सोयीस्कर पडेल म्हणे. बर बर, कारण की पारोडा येतो 35 किलोमीटर. अरे बापरे, तिथून आनंद जायचं तुम्ही? हा, तिथून आनंद जायचं 35 70 किलोमीटर व्हायचं. मग आपल्याला मग कसं गाव सोयीस्कर पडते 15 किलोमीटर. म्हणजे न्यायला आणा मोटरसायकल. मोटरसायकल 20 रुपये खर्च होता पेट्रोल वेळेचा. तुम्ही काय काय अनुभव घेतला सुरुवातीला? अनुभव असं घेतला, आपण तसं गेस्टर वापरलं तसं मशीन आणलं आणि आपल्याला दवाखाना लागायचं कॅल्शियम सलाई. पहिल्यांदा तुम्ही काय काय अनुभव घेतला सुरुवात केलं? तुम्ही सुरुवात केलं किती? 3 मशीन चालू. 3 मशीन. मग काय अनुभव आला तुम्हाला पहिल्या दिवशी? 8 दिवस पहिल्या दिवशी म्हणजे असा अनुभव आला तो, ती मशीन 4 लिटर दूध देत होती, ते 5-5 द्यायला लागले. किती दिवसांनी फरक तुम्हाला जाणवला? तरी जवळजवळ 8 दिवसामध्ये लगेच आपल्याला फरक झाला. म्हणजे सुरुवातीला 14-14 दिवस काहीच फरक नाही. 8 दिवसांनी पहिला फरक काय जाणवला? दूध वाढलं. दूध वाढलं, फॅट वाढला, एसीमेस वाढला, त्यानुसार आपण हे करायला लागलो त्याच्यावर. ओके, म्हणजे दूध फॅट आणि सगळं बदल झाला. बदल झाल्यानंतर तुम्हाला मग त्याच्यामध्ये तुमचे दूध किती निघत होतं? किती निघायला लागलं तिघींचं? तरी एक मशीन मागे तरी 2 लिटरचं फरक वाटतंय फुल दुधाच्या मशीनला. आता ती मशीन आता चालू झाली, किती 5-5 दिली, आता 7-7 देते. आत्ता आली 2-2 लिटर वाढलं. 2-2 लिटर वाढला. बघा, 140 रुपये जागेवर वाढली. हा अच्छा, मग इतके 150 रुपये मग काय सगळे आपण एवढं शोध लावला होता. आपल्याकडे पैशांची किंमत नाही, फक्त आपल्याला रिझल्ट मिळतोय ना. रिझल्ट भेटतोय. बरं, तो एक बदल झाला. कुठल्या कुठल्या मशीन ट्राय केलं तुम्ही सुरुवातीला? त्या 2 पहिल्या, त्या 1 न 2 नंबरच्या ना? 2 नंबर. हा, त्याला त्या कशा बघू लागला मग त्यांना रिलॅक्स होईल. हा, का कशी बघते बघा. हा, तुझं काय म्हणणं? नाही ना, मी म्हणते कोण पाहू नाही. हा, म्हणजे इकडे नाही या तुम्ही. ती म्हणजे 2 नंबर तुमची, 1 नंबर. ओके, नाही नाही, तुम्ही उगाच काहीतरी कौतुक करताय काहीतरी. तुम्हाला यांनी पैसे द्यायचे असं बोला? नाही नाही, तसं काही होतं बोलतो आपला विषय नाही. हा, नाही त्या बाबतीत आपण सांगतोय ना, जे आहे ते रिअल आहे. त्याच्यात काही खोटा आपला काही एवढा परिचय नाही. फक्त यायचं यायचंपेक्षा त्यांचं बळगाव शहर मोठं आहे. हा, पण बळगावऱ्यांनी काल नाही ते मला माहिती. हा, आपल्याला याच्यावरती विश्वास होता म्हणून आपण आणलं आणि आपण आज त्यांना सर्व्हिस देतो त्यासाठी. तुम्ही सुरुवात केली, तुमचं दूध वाढलं आज, आजच्या पर्यंत गेल्या 4 महिन्यामध्ये तुम्ही सुरुवातीला थोडा रिझल्ट भेटला, नंतर तुम्ही कंटिन्यू सगळ्यांना केलं. सगळ्यांना चालू केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असेल ना? प्रत्येक मशीनला काहीतरी वेगळा अनुभव आला असेल ना? म्हणजे वेगळा अनुभव म्हणजे आपण किती आपण मोबाईल मध्ये पाहिलं होतं. हा, गर्भवती महिला आता लागलेली आहे, तिचा गर्भ वगैरे सगळं एकदम व्यवस्थित राहतो बा. हा, आणि म्हणजे पुढची रिपीट होत नाही. हा, रिपीट होत नाही. म्हणजे गर्भधारणा योग्य होत. हा, योग्य होते. सारा वगैरे जास्त काय होत पहिले व्हायचं, मग ते गर्भणी असं पुरं किती माग तुमचं म्हणजे एकदम असं नॅचरल वाटत सगळं ना. थोडक्यात गर्भधारणाचा प्रॉब्लेम यायचा. हा, पूर्वी काय होतं 4 महिन्यापूर्वीचं? तसंच आपलं ट्रीटमेंट करायचं ना मशी, आता अशी तपाला झाली. हा, सलई वगैरे लावा लागेल. बर, तसं नाही राहिलं. मग आता काही 4 महिन्यामध्ये डॉक्टर नाही राहिले. अजिबात नाही, अजिबात नाही. मशीन झाल्या तरी डॉक्टर नाही. एवढ्या मशीन मध्ये एकही डॉक्टर नाही 4 महिन्यापासून. किती मशीनला? पुऱ्याच मशीनला ना. सगळ्या किती? सगळे 22 येतील ना. ती मोजणी नाही 22 आहे ना. मग 22 मशीनला तुम्ही डॉक्टर किती वेळा लागायचा महिन्यात सरासरी? सरासरी आता मैसेज जणली. हा, तर जवळजवळ तिची 3-4 दिवस ट्रीटमेंट चालायची. बर, 3-4 दिवस ट्रीटमेंट झाली. किती खर्च आहे सरासरी? सरासरी तर एक टाइमला कधी आला तर ते टेम्परेचर असायचं भारी, पॉवर जाई वापरायचा तो कमी पॉवर जे वापरायचा, तर सरासरी तरी 1000 बरोच. 4-5 हजार रुपये घेऊन जा. 4-5 हजार रुपये एक मशीन. प्रत्येक मशीन असे ठरलेलं आहे? ठरलेलं आहे जणली. म्हणजे 4-5 हजार. किती जणल्या 4 महिन्यामध्ये? जवळ म्हणजे तरी 7-8 मशीन झाले होते ना. 8-1 मशीन झाले. 40 हजार होते तेच वाचली. म्हणजे डॉक्टर बोलवायचं नाही? डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी. हा, नॉर्मल सगळ्या गोष्टी. आणि बच्चा घे, 2 जण उरून बी वळायचे मधून बच्चा ताकद फुल
ताकदफुल एकदम एकदम. अरे बापरे, म्हणजे बछडे पण चांगले झाले. बछडे असं ऐकलेलं आहे की बछडे फार मारतात. नाही वापरले त्यांच्या गोष्टी त्या प्रमाण जादा आहे बाबा. समजा बछड्यांचं असं मरायचं किल्ल्यावर असतं ते. बाकीचे कसं आहे आपण बनामध्ये डेप वगैरे खाऊन असतो आपण कंटिन्यू डेप असतं तब्येत टिकून ठेवा. आणि कॅल्शियम पूर असते ना, कॅल्शियम पूर असल्यामुळे ती बच्चा व्यवस्थित फेकत. आपण गाभण बनामध्ये नाही खावलं तर पुढे काय करणार. तुम्ही आता तुमच्या दुधात चालू आहे त्यांनाच नाही सगळ्यांना जनरली अनुभव असा आहे की समजा म्हैस व्हायल्यानंतर तिचं दूध नंतर कमी होत जातं गाभण राहिल्यानंतर. व्हॅली तिला तुम्ही किती महिन्यांनी भरता? माझा कधी येते परत ती? काय नाही, दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये, तीन महिन्यानंतर येऊन सुरू. तीन महिन्यामध्ये तुम्ही भरता तिला? हा. मग ती गाभण राहिल्यानंतर मग पुढे दूध कमी होत जातं. एक जनरली नियम कमी होते. आम्हाला हुसेन सोडावं लागते काही ताशी माहिती. हा, मग नाही आता सरासरी आता तुमचा अनुभव कसा आहे? आता अनुभव असा आहे तरी ती आपण तूप दिल्यानंतर तरी दोन एकच महिन्याखाली असते. हा, आठ महिन्यापर्यंत दूध चालू राहतं. चालू कंटिन्यू चालू राहतं. चालू असतं. म्हणजे तो जो उतार होतो तो उतार होत नाही, टिकून राहतो दूध. हा, टिकून राहत. आणि म्हणजे उतार भी किती झाला? अर्धा एक लिटरचा फरक पडतो. जास्त नाही? नाही जास्त. किती फरक पडायचे पूर्वी तरी? म्हणजे आता ती दोन आपण दोन लिटर काढतोय. हा, एक लिटर द्यायची ती निम्म्यावर यायची. निम्म्याच्यावर यायची. चार असं दोन वेळ यायची. दोन यायची. बरं, आता तुमच्या म्हशीच्या पूर्वी होत्या सरासरी किती किती लिटरच्या होत्या? आता किती किती फरक पडतो? फरक पडला म्हणजे आता ती हे म्हैस मागच्या पहिला आपण पाच पाच लिटर काढलो होतो. बर, 10 लिटर 10 लिटर काढलं होतं तुझं. बर, ह्या टायमाला डायरेक्ट ती एक टाइम 8 लिटर दूध देते. टाइम 8 लिटर दूध देते. 3 लिटर निघतो. हा, 16 लिटर दूध देते. 16 लिटर मी त्या दिवशी बोललो भावाला. बापरे. आणि वरून एकदम टाकाटाके. हा, तुमच्या म्हशीची पाठीमागचा भाग आहे ना हा, म्हणजे हळीतला जो भाग असतो ना तिथं लोकांचे काय असे टोकदार हाडावरती आलेले असतात, काटावर आलेला असतो काटा सगळा. तर तुमचं एकदम प्लेन दिसतंय बघा एकदम असं. म्हणजे तुम्ही तिन्ही पण म्हशी बघा, चार ही पाच सगळ्यांचे जे मांडे आहे भरलेले आहेत. तुम्ही आपल्याकडे चाराची व्यवस्था चांगली आहे. आम्ही दुसरं काही कोणी खिलपत्ती खावडतो कोणी रोगवत खावडतो आम्ही तसं खावडत नाही. आमच्याकडे एक दादरचा चारा आणि एक कोण बलटवाला मक्काचं. आणि मला हे विचारायचं आहे की तुमच्याकडे एवढी सगळी व्यवस्था पहिल्यापासूनच आहे? पहिल्यापासून. मिलच्या आल्यानंतर काय डिफरन्स दिसला तुम्हाला? डिफरंट म्हणजे दूधची क्वालिटी वाढली. नाही, तब्येतीत विचार तुम्ही? तब्येतीमध्ये फरक आहे ना. हा, तब्येतीमध्ये अशक्तपणाने आजारी पडत नाही जनावर. थोडासा सुमसाम राहत नाही, काही नाही. आणि माझावर व्यवस्थित माझावर येत. सुमसाम म्हणजे असं गणगण नाही काही? हा, गणगण नाही. म्हणजे असं शहरा फ्रेश असं वास. मग कशी म्हटलं तुम्हाला ते फ्रेश बघतो. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? तुम्ही हे मिळचं चालू? माझं फक्त काम, कामाचा व्यवसाय. दुसरं इंटरेस्ट घेतलं? मी काम म्हणजे काम करतो फक्त. बाकी नाही. अच्छा, नाही पण तुम्हाला हे चालू केल्यानंतर काही व्यवसाय? नाही नाही, काही नाही, मस्त वाढले. चांगले चांगले. आता तुम्ही आजूबाजूला बघितलं येताना? आम्ही बघितलं समोर असेल की इकडं असेल शेजारी. शेजारी पण थोडस म्हणजे हड्डी दिसते फरक दिसतो त्याला शेजारी. तो तुमचं व्यवस्थापन पण आहे. तुमचं रेग्युलर मिल चार्ज चालू आहे? साधारण तुमचा खर्च किती होतो मिल चार्ज? एक हप्ताचे दोन बादल्या विचारल्या तर 35,000 आसपास खर्च आहे. अच्छा, म्हणजे हप्त्याला? हप्त्याला 3,500 मिल चार्ज खावा लागता. तर मग 3,500 एवढं तर लोक सगळेच म्हणतात काय महाग आहे राव असं. आता ₹3,500 खर्च पहिला, पण आपल्या तिकडे ₹5,000 वाढतोय दुधाचे पेमेंट. मग समजून घ्या ₹1,500 शिल्लक आहे. आणि तब्येत चांगली? डॉक्टर नको, मेडिकल. तिथली मोठी गोष्ट आहे ना डॉक्टरचा खर्च. तो विसरले ना तुम्ही? आता फायदा पाव राहिले. डॉक्टर येतच नाही डायरेक्ट असं गोष्ट करून टाकतो आम्ही. म्हणजे संस्था असं मेहनत मी मेहनत आहे. लोक काय करतात सकाळचे 6 टक्के दुपारी येतात. आमचं कंटिन्यू लोक देत नाही पुरेपूर. आणि मेन गोष्ट ते पण त्याच्यामध्ये 50 ग्रॅम देतात. म्हशीला 50 ग्रॅम देऊन काय होणार आहे? हा, तुम्हाला काय वाटतं 50 ग्रॅमचा एवढा फरक? तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर समजा तुम्ही दिवसभर मेहनत करताय शेतामध्ये काम, तुम्हाला जर एकच भाकर दिली सकाळी आणि संध्याकाळी एकच भाकर दिली आणि बाकी काय द्यायचं नाही, तर काय होईल?
कमजोर पडून जाईल, कमजोर होईल आणि माणूस तेवढी मन शक्ती करणार नाही ना, बरोबर आहे ना, आपोआप दम त्याचा कमजोरी होऊन जाईल ना, अर्ध मेला होऊन जाईल. मग तेच करता तुम्ही जर म्हैस असून तुम्ही जर गाडी एवढा चालायला जमल का? शक्य नाही. तुम्हाला या दूध व्यवसायामध्ये मिल्क चार्जरचा रोल कसा वाटतो, काय त्याचा भूमिका काय वाटते? शेतकरी म्हणून तुम्हाला फायदा आहे मोदी आणि मशीनची व्यवस्था चांगली आहे खाण्यापिण्याची, ते सगळं आरोग्य जर चांगलं आहे बघा, हे किती फ्रेश बघा, एवढं जर आरोग्य ते डोळ्यामध्ये किती चमक येणार, एवढं आरोग्य जर चांगलं राहिलं तर तुम्हाला एक समाधान पण आहे ना, समाधान आहे ना, भरोसा आहे आणि फायदा पण आहे, फायदा पण आहे ना. मग त्यासाठी भाऊ संपायच्या पहिले दोन दिन पहिले फोन करावा लागतं, भाऊ बादली शिल्लक आहे का, नाही तर तिथे आपली लाईन जाते. मग तुमच्या भागामध्ये, ह्या भागात एक म्हणजे विशेष सवय काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, का येईल तेवढे येऊ देऊ दे बाबा, जेवढं देईल तेवढं देऊ द्या, खरं खोटं आहे, म्हणजे पीक जेवढं देईल ना तेवढं घेऊ द्या, तेवढं घेऊ द्या बाबा, आणि जेवढं म्हैस देईल तेवढं देऊ द्या, हा बाकी जेवढं आपलं काय आहे ते टाका, जे आपल्या देवाच्या कर्माने येईल तेवढं येऊ द्या, असं अशी जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल तुम्हाला आता काय वाटतं? तुमचं ते सगळं वेगळं नियोजन आहे, सगळं नियोजन आहे ना. मग आपल्याला कसं वाटतं बघ, काहीतरी थोडंसं वाढायला पाहिजे बा, व्यवसाय म्हणून असं व्यवसाय म्हणून काहीतरी झालं, हा झालं पाहिजे. जर ती म्हैस तृप्त असेल तर आज तुमच्या मशीनच्या वेळेस तुम्हाला 8 लिटर दूध दिलं 5 जागेवर, तुमचा अनुभव कसा, म्हणजे तुम्हाला फिलिंग कसं होतं? अनुभव म्हणजे मन समाधान होतं, माणूस आणखी थोडंसं 4 किलो डेप पडतं, आणखी थोडासी 1 किलो डेप खावाणं. म्हणून तब्येत कशी, तब्येत चांगली ना बरं. आणि तुम्ही तिने म्हटलं असे नाही अरे यार चांगली दूध देऊ राहिली जावे, हाय डेप तेवढी देऊ, आता काय गरज नाही जास्त द्यायची, तर आपण तसं करतच नाही ना. सर्वात मोठा प्रश्न, ज्यांना तुम्ही दूध देता त्या लोकांची प्रतिक्रिया काही, एखाद्याची प्रतिक्रिया म्हणजे पहिले दूध दाजी सहाय येत नव्हती, तुमच्या घरचं का असेल किंवा दारचं असेल दुधाच्या क्वालिटीचं फरक पडला, सायझाबी ते सगळी. आणि आता तुम्ही म्हणले का SNF वाढला, SNF म्हणजे सायझाही फरक वाढला, आणि फॅट किती वाढलं? फॅट 1 पॉइंट धरून घ्या तुम्ही, 1 पॉइंट वाढली. पहिलं किती होतं? पहिले आपली 700 जायची नाही, आता 8.5 पर्यंत लागते, 8.5 पर्यंत लागते. फॅट वाढली, SNF वाढला, म्हणजे दुधाची क्वालिटी वाढली. मग जो रतीबावाला आहे त्याच्या काहीतरी प्रतिक्रिया येत असतील ना, काय काय प्रतिक्रिया आहे त्यांना, काय वाटतं दूध खाऊन काय वाटतं तुमचं? त्यांनी म्हणले असेल ना तरी सहाय वगैरे चांगले पडतं बाबा, पहिल्यापेक्षा थोडस पातळ राहायचं ना, घट राहतं दूध, खुश खुश राहतात. म्हणजे उकडेवाला पण काही नवीन वाढत असेल ना, बाबा आम्हाला पण द्या शेजारी पाजारी. मग शेता आहे आता तो 1 लिटर घेऊन जातो, तो पुढच्या पहिले कधी आला तर आणखी 2 लिटर दे आता असं म्हणाला, हा बॉसन द्या आता, समजू ना आता पुई पाहुणे आले, दोन आले तर बॉसन देसाठी आपल्याकडे जास्त दूध घ्यायला. मग पूर्वी कसं होतं ना, आता त्याच्यामध्ये फरक पडला, फरक पडला. पूर्वी कुठे घेतो तरी समजा ठीक आहे, आता आपल्याकडेच पाहिजे, हा असे ग्राहक वाढले का? वाढले तर दूध पाहिजे असं आहे ना, भरपूर यंदा असे 2-2 किलोमीटर दूध घ्यायला येतात. आता माझं दूध आहे ना डायरेक्ट औरंगाबादला जातं, वकील घेऊन जातं, हा वकील माणूस नाही, काही साधा माणूस नाही राहणार तो, हाय कोटाचा वकील येतो त्याने सगळं प्रयोग करून बघितलं ना. बरोबर बरोबर. दर औरंगाबाद शहरात रविवारी सकाळी घेऊन जात होतो, लगेच निघून जात होतो सोमवार पण हप्त्यातून त्यांना जे सुट्टीचे वार आहेत इथे येतात, इथे आल्यानंतर त्यांच्याकडून दूध घेऊन जातात, दूध घेऊन जातात. तिथलं आता 10 लिटर दूध आता, म्हणजे त्यांना औरंगाबादचं दूध अजिबात आवडत नाही असं समजून 10 लिटर आणि ते हप्त्यावर पुरवतो किंवा 4 दिवस तरी पुरवत असेल, एक विशेष अनुभव आहे. एकंदरीत तुम्हाला मिल्क चार्जरने तुमच्या गोठ्याला काय नवीन बदल झाले? बदल म्हणजे मशीनची क्वालिटी वाढली, आपला दुधाचा व्यवसाय वाढला, परत आणखी डॉक्टर नाही आहे आणि ते आणखी परत हार्शमेन होती माणसाची, ते हार्शमेन नाही आहे आणि मशीन समाधानी पाहते तिकडं तिकडे बघा माझं, हा आरामशीर कार्यक्रम चालू आहे तिकडची बघा माझी माझं शूटिंग कवर नाही राहिली वर मांडते ती बघा वर फेसबुक हे कर तू डाउनलोड कर म्हणजे थोडक्यात एक तुम्ही बघा आता शेजारी समोर बघा ना समोरच्या मशीद आहे काय मुवमेंट काही बघा समोरच्या मशीद चेहरा बघा तिथे समोरच्या मशीद चेहरा बघा असतो तुम्ही म्हणजे सुकलेला हे बघा समोर तिथे तिथे तोंड करून म्हणजे हा जो बदल आहे हा बदल खरोखर आपण आता इथे समोर बघा म्हणजे भुडकटपणा दिसतो पातळीवरती ते म्हणजे लगेच जाणवतं लगेच यांचे चेहऱ्यावरती समाधान दिसतं लगेच
शेवटची बघ मस्त. हे सर ज्या दिवशी शेतकऱ्याला कळायला लागेल ना म्हणजे भावना आहे त्याच्यावेळेस कळायला लागतील ना. आपण म्हणतो म्हैस म्हैस तर आहे अरे पण म्हशी जरी असल्या ते पण जीव आहे ना. काय वाटतं तुम्हाला जीव तसं मुख्य जनावरचा जीव असतो ना म्हणजे मुख्य जनावरचा जीव. तुम्ही कुठली पण म्हैस त्यांची बघा तिची डोळे बघा अशी खाली बघा यांची डोळे अशी फापरले ती हे बसून समोर बघा समोर बघा भातीचे डोळे बघा बघा डोळे कसे खाली आहे यांचे डोळे बघा सगळ्यांचे सोडी पेट्रोल पाण्यातून मगरी कसा डोळ्याबाहेर काढता त्या बोवले पेटाला बोवले पाण्यातून मगरी कसा डोळे बाहेर काढता बघा कसे यांचे डोळे चमचम चमचम करता करता का नाही यांचे डोळे असे विस्फारलेले तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करा आणि तुम्ही त्यांचे डोळे बघा त्यांचे डोळे असे अर्धे झाकलेले म्हणजे एकंदरीत तुमच्या आरोग्यावर फार चांगला परिणाम आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या गोठेवाल्यांनी इथून काय धरावे तुमचं काय मत तर सगळ्यांनी प्रूव करायला पाहिजे सगळ्यांनी करायला पाहिजे पण आता कसं जीव ओतून करायला पाहिजे. हा जीव ओतून करायला पाहिजे. व्यवसाय चांगला आहे व्यवसाय चांगला आहे आणि भूत मेहनत घ्यावं लागतो बघ मला कुठे जाता येत नाही कुठे येता येत नाही मला सांगा तो विषय आपली चॉईस आहे. आणि माझं तुम्ही म्हटले नाही की बाबा इथे मला माझ्या जागेवर माणसं ठेवायचे तुम्ही जसे मोठमोठे लोक आहे 50-100 गोठे करता ते थोडे स्वतः थोडी काम करता ते माणसं ठेवता ना मग तिथे माणसं ठेवता पण ते कसं माणसं जादा आपला माणूस ठेवलेला आहे आपण राहिलो तर व्यवस्थित काम करतो नाही थोडं केलं पाहिजे ना आपण करावं लागेल. बघा मला सांगा आता मी एवढी मोठी कंपनी चालवतो आणि मी जर ऑफिसला नाही गेलो आणि मी जर समजा तुमच्याकडे आलो तर काय वाटतं तुम्हाला काय होईल बाकीचा असं आपल्याला कधी कंटाळा माझू जाऊ दे आज नाही झाला इथे काही झालं ते जाऊन लागणार निर्माण झाला. तुम्हाला एक सांगू का ते चुकीचं आहे तुमचं आहे तुमचा व्यवसाय असो नोकरी असो काही पण असो तुम्ही कंटाळा केला का तुम्ही मागा तुम्ही आले माग रिव्हर्स कुठे पण हा कुणी पण ज्याने ज्यांनी कंटाळा केला ना ते लगेच माग आले. बघा मोठमोठे बिझनेस बघा तुम्ही आहे का नाही असं त्याच्यामुळं ही ते मेहनत तुम्ही पण त्या मेहनतीचं चीज होत आहे ना चीज होत आहे ना बाकीच्या चीज नाही उरायला नाही त्यांची माती उरायली हे महत्वाचं फरक आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक फरक जसा याच्यामध्ये तुम्ही आता जो अनुभव सांगता ना तोच अनुभव आम्हाला गीर गायींचा जो हे आहे ना ओळू असतो ना त्या ओळूचा कोकणामध्ये आलेला आहे तर त्यांचं ओरिजिनल बिझनेस येतो रिडिंगचा तुम्हाला पण तो अनुभव आला म्हणजे सेम रिझल्ट मिळतो सगळ्या जनावरांना. आता याचा फायदा काय आहे तुम्हाला की म्हैस उलटण्याची शक्यता कमी कमी आणि ते घातुकात त्याचं प्रमाण वाढलं धातूचं प्रमाण वाढलं ते सशक्त झालं शुक्राणू पण स्ट्रॉंग झाले ना मग शुक्राणू स्ट्रॉंग झाले ना आणि त्याची मस्ती बघा ना तुम्ही किती मस्ती म्हणजे असं कधी सोडायचं कधी ठरलं तर आवड घे तुम्हाला आवडत नाही दोन दहा ठेवा लागतं एक जण पुढे चालतो एक जण मागे चालतो आणि कधी हा साधारणतः ह्याला किती दिवसांनी तयार होतो ब्रिडिंग साठी ते आपल्यावर दिखल्यावर तरी पण तरी जास्ती असं दोन वर्षापासून म्हणजे तुमचं रेडी त्याचं आयुष्य किती असतं साधारणतः जनरली 10-15 वर्ष याच्यामध्ये वाढेल ना वाढेल ना त्याचं अजून तर बच्च म्हणूनच म्हणताय ते असं मध्ये हे बघूया शेण बघूया बच्चे पण चांगले आहेत तुमचे एकदम किती महिन्याचं सगळं हे सगळं तरी आता साधारण तरी 7-8 महिने आपलं जे वरचा थर आहे सगळं आता आपला वरचा आहे ना हा वरचा थर वरचा आता हे जे इथलं खत आहे इथलं समोर बरं हे खत तुम्ही काय करता घर शेतात टाकता बर विकत नाही तुमचा लागला आपल्या पाहिजे छत्र कमी आहे मग ते एक वर्षी घरच्या शेतात टाकायचं पुढच्या वर्षी म्हणजे एक हा बाकी जर तसं लागलं तसं आपण करून घेतो अरे तू हे शेण कर किती चिकन आहे साधारणतः 4 महिन्यापासून तुझं शेण तर तुमचं कुठं असतं जरा 4 महिन्यापासून म्हणजे किंवा तुम्ही सुरुवात केली तेव्हाच पूर्ण कुजून गेले साधारणतः वर जर पाहिला आपण तर कुठपर्यंत पाहू शकतो आपण वरती थर वरती अप्रूव करून तुम्ही खाली खोले ना 2-3 फूट हां
इथे ताजाच असेल ना? हा इथे ताजा झालं. किती दिवसाचा असेल? आता चालता असेल काहीतरी महिन्याभरचा असेल. आता हे महिन्याभराचं आहे हे बघा. पूर्ण चिकन झाले बघा. चिकन झाले रेखत झालंय काय? पूर्वी असं व्हायचं का? नाही पूर्वी नाही राहायचं ना. आता हे एक महिन्यापूर्वीचं खत आहे तुमचं. पूर्ण एक दीड महिना झाला असेल फार तर. पूर्णपणे एक जीव झालं. पूर्ण झालेलं पूर्वीचा अनुभव कसा? पूर्वीचा असं नाही चिकन नाही राहायचं ते. मग यायचं पूर्ण डेपाटे भरायचे ते किटाळ किटाळे. तुम्हाला आता हे जुने अभय अभ्याश हे बाबा हे बघा असे तयार व्हायचे. असे तयार व्हायचे आणि आता तसं नाही होत ना. आता डायरेक्ट पूर्ण असं मुराल सारखं असं तयार होऊ शकत नाही आता. हा नाही होऊ शकतच नाही ना. म्हणजे तुमचं डायरेक्ट गांडूळ खत तयार झालं. गांडूळ केलं नाही त्या दिवशी बोल भावाला काय मेडिकलला भावाला बघ खत मध्ये फरक होईल बघ असं. आता तुम्हाला एक सांगू का सगळ्यात मोठी जादू. मिल्क चार्जरची खरी ताकद ही आहे. पैसे तुमचे तिकडे नाही होणार आहे. आता पण हिशोब काढला 1,25,000 आपण 50,000 खर्च 3-4 महिन्याचा आणि 1,25,000 रुपये फायदा. पण याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आणखी. हे जे पूर्वी होतं तुमचं हे असे किटाळ कुठे गेले किटाळ हे जे आहे याला भाव मिळेल का? नाही भाव काय मिळेल याला भाव नाही मिळणार. याला त्याला भाव मिळेल ना. बरोबर ना. म्हणजे आता तुमचं हे 2-3 रुपयाचं जे खत होतं 2-3 रुपयाला कोणी विचारित नव्हतं. तिकडे 4-5 रुपये जाईल ना. 4-5-2 रुपयाचा फरक पडेल ना. बरोबर आहे. मग किलो माग 5 रुपये 2 रुपयाचा फरक. म्हशी किती आहे? 22 दिवसाला 12 किलो जवळजवळ 250 किलो एका दिवसाचं खत. 250 किलो गुणिले 2 रुपये किती झाले? 500 रुपये रोज. महिन्याचे किती झाले? 15,000. म्हणजे महिन्याला तुम्हाला किती? 15,000 रुपये. एका गाई एका म्हशीचं शेण किती पडतं सर आता दिवसाला? मी केलं काही कॅल्क्युलेशन? नाही. 12-15 किलो राहते गाईचे. 10-12 किलो राहते. मग 15 किलो प्रमाणे दररोज 30 रुपये जे धरले तर त्या सगळ्या म्हशींचे किती झाले? 660 रुपये. आणि ते महिन्याचे किती झाले? सावित्री काठरा 20,000 रुपये. म्हणजे महिन्याला 20,000 रुपये तुमचे खतात वाढले. आणि हे खत आता पैशात एवढेच वाढले. तुमच्या घरी पिकं काय करता तुम्ही? काय नाही आपलं काही एवढं काही हे नाही. बरसाची सोयाबीन टाकतो आणि आता मशीनसाठी दादर टाकलेली आहे. बरोबर आहे. सोयाबीन काढतो तुम्ही? हा. सोयाबीनला तुम्ही ज्यावेळेस हे टाकाल तर सोयाबीनचं तुमचं ॲव्हरेज पहिलं किती आहे? पहिले तरी 5-6 ॲव्हरेज होतं. 5-6 तुमचं 12 जाणार आहे. किती वर? 12 किती वाढले पैसे एक एकरमध्ये करायचे? पहिले 6 आणि किती व्हायचे? 6 धरून घ्या तुम्ही. 5,000 रुपये क्विंटलला भाव राहिले. 30,000 रुपये. 30,000 रुपये. आता डायरेक्ट किती होणार? 60,000 रुपये वाढले. 30,000 रुपये तिकडं. म्हणजे हा जर हिशोब केला तर मिल चार्जरचं गणित कुठे गेलं? कुठेच लागत नाही. कपास असेल तर कपास डबल होणार. म्हणजे हे विचार नाही करत शेतकरी. शेतकरी फक्त काय करतो? दूध किती वाढलं आणि फॅट किती. अरे पण हे बघ ना खोलामध्ये जाऊन. हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल. मी नेहमी सांगतो तुम्ही शेणामधून लखपती व्हाल. बरोबर आहे ना. म्हणजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही हा एक अभ्यास करा. तुम्ही किती गुंठे चारा केला आता? आता जवळ जवळ ते गुंठेने असतं. आमच्याकडे एकर असतं. एक एकर केला किती? तरी 8 एकर टाकलेली. दादर किती? 8 एकर. दादर म्हणजे काय? ज्वारी. ज्वारी असं. अहो आता काय सांगू तुम्हाला. मी रस्त्याने येताना मी ज्वारी पाहिली तुमच्याकडच्या लोकांची तर मध्ये डायरेक्ट कसं आहे पडून गेली अख्खी. म्हणजे वारा वादळ असं सगळी गाणी पडली. मग काहीच का बरं पडली? म्हणजे काय त्यांची जी मुळं आहे मुळं आणि खोडं कमकुवते. बरोबर आहे की नाही? ताकद असल्या कशाला पडेल ती. आता काही ठिकाणी पहिली मी ज्वारी लोकांची काही ठिकाणी एकदम हिरवीगार काही ठिकाणी एकदम वळून गेली. म्हणजे जमिनीचा कस काय झाला उतरून गेला. आता तुम्ही यांना मिनरल मिक्सर वगैरे पहिले चालत होते का? नाही. पहिले बोल नाही चालत. नाही. ओके. म्हणजे तेवढं तरी बरं होतं बा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस हे RNPH चारा कराल त्याला ज्यावेळेस चारा द्याल त्यावेळेस यांच्या शेणामध्ये औषधी गुणधर्म येतील. दुधात पण येतील आणि याच्यात पण येतील. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये औषधी गुणधर्म येतील त्याचं तुम्ही जर शेण जर टाकलं तुमच्या पिकाला तुमचं पीक रोगाला बळीच नाही पडणार. रोगच नाही येणार. तुमचं ताटसुद्धा वाकलं नाही होणार. आणि चाऱ्याची ताकद एवढी वाढणार का परत मशीनची तब्येत सुधारणार परत मशीनचं दूध वाढणार. बघा आता हे असं सायकल आहे. जमिनीची ताकद वाढवा मशीनची ताकद वाढवल. मशीनची ताकद वाढवा जमिनीची ताकद वाढवल. म्हणजे हे जे याला आम्ही गोअमृत असं म्हणतो हे. हा गोअमृत म्हणजे जनावरांपासून मिळणारं अमृत. हे अमृत पहिलं आमचं खूप चांगलं होतं म्हणून आमची शेत्या 10-10,000 वर्ष चालल्या. आता का बरं चालती नाही असं गेला ना. मग तो गॅप भरून काढायचं काम मिल चार्जर करणार भविष्य काळामध्ये. म्हणून तुम्हाला म्हटलं मी खरी जादू कुठं आहे
शेणात आणि याच्यात नेमकी शेतकऱ्यांचं लक्ष नाही. आता बघा याने आपण उकरलं, याला काही लागलंय का? नाही काही नाही. नाही तर लोकांचं मात्र अख्खं गिरबडलेलं असतं सगळं, गडबडलं आहे की नाही? असं आहे सगळं. एक सर्वात महत्वाची गोष्ट, आपण तबेल्यामध्ये आलो एवढ्या म्हशी आहे, कोणाला वास आला काय? गोचिड नाही त्यांच्या अंगावर, गोचिड नाही, शेणाचा वास नाही, माशी नाही. बघा तुम्ही हा काय जादू हा साफसफाई ते आणि मिल्कशेअर ते बी असतं ना, म्हणजे तुम्हाला फायदा दिसतोय तो? मला फायदा दिसतो. मग शेवटी तुमचा सगळा अनुभव बघितल्यानंतर एकंदरीत आज समजा काही गोष्टी तुम्हाला अनुभवात आल्या होत्या, काही गोष्टी तुमच्या लक्षात नव्हत्या शेणाच्या बाबतीत असो इतर बाबतीत असो? नाही बोलले शेणचा कसा फरक वाटतोय? आर एन पी एच तुम्ही अजून केलेलं नाही ना? केलेलं हे करा आणि मला तुमचा अनुभव सांगा, तुमचं नाव नंबर पत्ता प्रदेश सांगा सगळ्यांना. अरुण निंब पाटील, सणार बडगाव, जिल्हा जळगाव, मुक्काम पोस्ट. चला धन्यवाद.